दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हॅथवे एमसीएन न्यूज कार्यालयामध्ये बप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दररोज सकाळ संध्याकाळ पाहुण्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात येते. आज सकाळची आरती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यावेळी हॅथवे एमसीएन न्यूजचे संचालक वीरेंद्र पवार यांची देखील उपस्थिती होती. सर्वांगी सुंदर सिंदूराची कंठे झळके माळ डोळा शोभे माळ मुक्तापळाशी. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन शौने मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव रत्न खचित राज. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हॅथवे एमसीएन न्यूज कार्यालयामध्ये बप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दररोज सकाळ संध्याकाळ मान्यवरांच्या हस्ते बप्पांची आरती पार पडते. आज सकाळची आरती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते संपन्न झाली आहे. यावेळी त्यांचा हॅथवे एमसीएन न्यूजचे संचालक वीरेंद्र पवार यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील केला. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सवाला दर प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मी पोहोचलेलो आहे. आलेलो नाही, पोहोचलो. आणि पोचत असताना एक हॅथवे एमसीएन आपल्या शहराचं एक ओळख तयार झालेली आहे मागच्या कित्येक वर्षापासून. आज या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत असताना गणेशोत्सव आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती. दररोज दोन दोन चार चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. शहराचाही अनेक इशू आहेतच, पण ते सगळं होत असताना गणराजाच्या चरणी मी हेच प्रार्थना करेल की आपला हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रातील आपलं हे संभाजीनगर, याला सुख मिळू दे, समृद्धी मिळू दे, भरभराटी मिळू दे. या शहराचे विकासाचे प्रश्न सातत्यानं भेटू दे. आणि या शहरात, या जिल्ह्यामध्ये, कारण ही संतांची भूमी आहे, संत ज्ञानेश्वरांची भूमी आहे, आणि या भूमीमध्ये नाथांची भूमी आहे, संत जनार्दन स्वामींची भूमी आहे, आणि या भूमीमध्ये फक्त संतांनी जी शिकवण दिली, समाजकारणाची दिलेली, निष्ठेची दिलेली आहे, सहिष्णुतेची दिलेली आहे, नागरिकांच्या मनामनात रोमारोमात ही शिकवण भिनू दे, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. यावेळी हॅथवे एमसीएन न्यूजचे संचालक वीरेंद्र पवार, एमसीएन न्यूजचे मुख्य संपादक देव शेजूळ, सुनील हिवाळे, व्यवस्थापक दत्ता जाधव, एमसीएन न्यूजचे राजकीय संपादक दत्ता सांगळे, निशिकांत देशमुख, गणेश गुट्टे, केशव भोंबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.